महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून 1464 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती यांच्या चरणाशी नतमस्त होऊन स्वराज्य राज्याची राजधानी त्या सालोक माझा गाव आहे आणि तुमच्या पुढे समालोचन करतो. संजय पवार माझा नाव आहे. विचार केला गेला तर सामना रंगतो एका बाजूला नवंडे संघ, दुसऱ्या बाजूला मात्र संजय नगर संघ. विचार केला गेला तर प्रथम गोलंदाजीचा मात्र स्वीकार केला गेला तो म्हणजे संजय नगर संघाकडून आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं गेलं ते म्हणजे नवंडे संघाला. अगदी विचार केला गेला तर दोन्ही अगदी बळवंत संघ असतील एकामेका विरोधामध्ये. दोन्ही संघाचे ट्वेल्वमॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काही मिसअंडरस्टँडिंग झाली तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही. याची जबाबदारी दोन्ही संघाने घ्यायची. यावेळेस पाहिलं गेलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जरूर गोलंदाजाला प्रबोट केलं गेलं तो म्हणजे रमेश या गोलंदाजाला. आणि समोरा फलंदाजाचा विचार केला गेला तर स्ट्राईक अँड फलंदाज दत्ता आणि स्ट्राईक अँड फलंदाज विठ्ठल अशी सलामीची जोडी आपण पाहतोय तू म्हणजे नवंडे संघाकडून. यावेळेस पहिले गेले तर लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन पहिले गेले ते नवंडे संघाकडून. यावेळेस पहिला चेंडू हाताळण्यासाठी जरूर रमेशाला प्रपोर्ट केला गेला. यावेळेस चांगला फटका परंतु चेंडूने उंची जास्त लांबी कमी आणि चेंडूकडे संरक्षण सचिन थोडं फंबलिंग त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. इथे मात्र पहिला झेल जरूर उडला होता तो म्हणजे फलंदाजाचा. परंतु इथे मात्र झेल जमिनीला दान केला जात आहे. इथं एक या धावसंख्येनं मात्र संघाचा आणि स्वतःचा खातं ओपन केलं जात आहे ते म्हणजे टीम नवंडे संघाकडून. विचार केला गेला तर खालापूर विभागातून हा नवंडे संघ खेळ करतोय तो म्हणजे ताकाई मैदानावरती. आणि त्यानंतर विचार केला गेला तर संजय नगर संघ अगदी कर्जत विभागातून तो म्हणजे या ताकाई विभागामध्ये खेळण्यासाठी त्याला संधी दिली गेली. अगदी विचार केला गेला संघी कोटेतलं पहिलं षटक मेंटेडेल पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये चांगले भागीदारी रचावी लागेल ते म्हणजे दोन्ही फलंदाजाला. विचार केला गेला तर अगदी पहिला चेंडू चांगला टाकला होता गोलंदाजाना परंतु इथून मात्र त्याला चांगले चेंडू फेकावे लागतील. यावेळेस पाहिलं गेलं तर सुरेख पटका स्टेन ऑन द ग्राउंड पटका अगदी सेफ पटका ज्याला म्हटलं जातं ना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं चित्ररक्षण आहे. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं पहिल्या चेंडूवरती एक जल सोडला होता आणि तदनंतर त्या ठिकाणी मात्र एक सिंगल कन्वर्ट केली आणि तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती घनाघाती प्रहार चेंडू जाते स्टेट ऑन द ग्राउंड पटका षटकार सहाय्य धावसंख्येनं मात्र धावपळ डीजे मास्टर. विचार केला गेला तर आता मात्र विचार करण्यास भाग पाडलं गेलं ते म्हणजे रमेश गोलंदाजाला. यावेळी सुरेख फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूकडे सत्ररक्षण थोडं फंबले सत्ररक्षण जरूर पाहायला मिळेल शकणार नाही. एक व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एक या धावसंख्येत मात्र धावपल्ला जाऊन पोहोचलाय ते म्हणजे बिनबाद 8 या धावसंख्येवरती. विचार केला गेला 6.3 चेंडू जरूर फेकले गेलेत गोलंदाज रमेश या गोलंदाजाकडून. अद्याप त्याला 3 चेंडू फेकायचे आहेत. चांगले चेंडू फेकावे लागतील नाहीतरी विचार केला गेला तर लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन पाहिलं गेलं ना तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं मात्र डोकेदुखी असते. आणि ते समीकरण आपण पाहिलं गेलं तर नवंडे संघाकडून यावेळेस अगदी चौथ्या चेंडू हाताळण्यासाठी जरूर गोलंदाज तयार झालाय तो म्हणजे रमेश. यावेळी शॉर्ट आर्म लाईनचा चेंडू होता पुल सक्सेसफुल चेंडू थडव्याने क्षेत्रामध्ये नगदी कोळीच्या वेगानं हा षटकार सहा या धावसंख्येनं मात्र धावपणक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. विचार केला गेला तर असे काहीसे चेंडू फेकले गेलेत काही खराब चेंडू फेकले गेले त्याचा मात्र समाचार घेतला. काही चांगले चेंडू फेकले गेलेत त्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला तो म्हणजे दोन्ही फलंदाजाकडून. विचार केला गेला तर दत्त्याने चांगले मात्र फटकेबाजी करण्यासाठी मात्र त्याला कर्णधाराने अगदी मैदानामध्ये पाठवले की का. विचार केला गेला 6.4 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज रमेश या गोलंदाजाकडून. अद्याप चेंडू फेकायचे आहेत. अद्याप विचार केला गेला तर 2 चेंडू फेकायचे आहेत त्याचे बाकी. आणि या चेंडू त्याला चांगले हातालावे लागतील नाहीतर आपल्याला या स्पर्धेमधून घरचा रस्ता धरावा लागेल. यावेळेस सुरेख व्हाईट अक्षर टाकण्याचा प्रयत्न करतो नक्कीच पंच दंडित करतायत गोलंदाज. ह्या व्हाईट एक अवंतर धाव दिली जाते ती म्हणजे नवणे संघाच्या खात्यामध्ये. धावपल्याक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. विचार केला गेला तर जमेची बाजू असेल अद्याप एकही विकेट न टाकता सलामीची जोडी मात्र मैदानावरती खेळताना पाहत आहे.
या वेळेस नक्कीच आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजावरती प्रेशर केलं गेलं ते म्हणजे फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी चेंडू मात्र थडम्याने क्षेत्रामधून अगदी ज्या पद्धतीने चेंडू हाताला होता ना त्याच पद्धतीने चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे जात आहे. या धावा मिळतील चार चार या धावसंख्येने मात्र धावपाला जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती विचार केला गेला तर अगदी प्रेशर आज मध्ये खेळतोय तो संजय नगर संघ. यावेळेस विचार केला गेला तर अद्याप शेवटचा चेंडू फेकायचा बाकी. या चेंडूवरती मात्र चांगला चेंडू फेकावा लागेल मित्रांनो, काहीतरी विचार करावा लागेल तो म्हणजे गोलंदाजाला. कुठेतरी बेंटेटर पॉवर प्लेचा षटक आणि त्या षटकाचा अगदी चांगला समाचार घेताना पाहिलं गेलं दत्ता आणि विठ्ठल या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस स्लोवर डिलिव्हर हाताळलो ते पंच दंडित करतायत गोलंदाजाला की हा सोर चेंडू. खरं तर विचार केला गेल्यानंतर आपण सर्व प्रेक्षक सांगत असेल की रमेशवरती कुठल्या तरी प्रकारचा दबाव, त्यानंतर दबाव दबाव आणि दबाव प्रत्येक चेंडूवरती दबावाने खेळतोय तो म्हणजे रमेश. विचार केला गेला तर 6.5 चेंडू फेकले गेले त्याच्या माध्यमातून धावपालकावरती धावा 20 या धावसंख्येवरती खेळतोय. मी म्हटलं होते दबाव, कारण दबाव दबावामध्ये खेळतोय तो म्हणजे संजय नगर संघ. आता मात्र नक्कीच पंचाने मात्र दंडित केलाय की हा 9 चेंडू आणि फ्री हिटचे संधे. या चेंडूवरती काहीतरी मोठा फटका खेळावा लागेल तो म्हणजे दत्ता या फलंदाजाला. अद्याप विचार केला गेला तर धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. त्यापि शेवटचा चेंडू फेकायचा बाकी. अद्याप चांगला चांगले गोलंदाजीचा भगना असताना मात्र दत्तासारख्या गोलंदाजाला त्यानं काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता अरुण वाघचा उरेना, परंतु इथं मात्र तो हे कुठेतरी अडचण येते. यावेळेस पाहिलं गेलं तर फ्लिप चेंडू होता आणि या चेंडूवरती धावा मिळते त्या चार चार या धावसंख्येने मात्र धावपालक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 या संख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकाचा अगदी चांगला समाचार नावडे संघाच्या दोन्ही फलंदाजाने अगदी पर्यंत मजल मारली गेली ते म्हणजे 6.6 चेंडू लागे ते म्हणजे या दोन्ही फलंदाजाने अगदी चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहिले गेलं. त्याने हुक केला, त्याला स्क्वेअर केट केलं गेलं, त्याने मिड विकेट फटकेबाजी पाहायला मिळाली. दरम्यान विचार केला गेला तर दोन्ही पंचांना विनंती असेल आपण कुठल्याही प्रकारचा बेल दोन्ही संघाला देऊ नका आणि लगेच सामना स्टार्ट करा. दरम्यान आपण विचार केला गेला सांगी कोट्यातला पहिला आणि दुसरा षटक प्रपोट केला गेला ते म्हणजे त्या गोलंदाजाला. अगदी पहिल्या षटकामध्ये जरूर 25 धावा ठोकल्या गेल्या फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी या गोलंदाजाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल, कारण तो विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा मोजल्या गेल्या ते म्हणजे गोलंदाज रमेशच्या गोलंदाजा अगदी स्ट्रॅगनवरती फलंदाज विठ्ठल अगदी त्याच्या बॅटमधून एक सिंगल मिळाला. दोन व्यतिरिक्त काही मिळणार नाही. दोन या धावसंख्येने मात्र धावपलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 27 या धावसंख्येवरत्या. ते विचार केला गेला तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून. अगदी जमेची बाजू असेल अगदी सलामीची जोडी चांगले खेळ करते मैदानावरती नावडे संघाकडून, परंतु दत्त्याला कुठेतरी कमबॅक करावा लागेल, कारण तर विचार केला गेला तर अडचणीमध्ये जरूर सापडला गेला तो म्हणजे संजय नगर संघ. यावेळेस 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने मात्र जरूर घेतला गेला, परंतु यावेळेस विठ्ठलाने
दत्ता यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, पण तो चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टी रक्षकाचा वेध घेते आणि यष्टी रक्षक आपला चांगली कामगिरी करताना पाहिले गेले. यावेळेस चेंडू क्रमांक दुसरा डॉट फेकला जाते तो म्हणजे दत्ता या गोलंदाजाकडून. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोला जात आता. यावेळेस शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता, परंतु चेंडूला हुक केले गेले. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, वन बाऊस चौकार चार या धावसंख्येने, मात्र धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 31 या धावसंख्येवरती. अगदी विचार केला गेला तर अगदी चप्पट मारण्याचा काम केलं होतं फलंदाज विठ्ठलाने, परंतु अगदी चेंडू आणि फळीचा काही संपर्क योग्य प्रकारे जुळता जुळला नाही आणि नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला असता. दरम्यान विचार केला गेला तर सांगे कोठ्यातलं दुसरं षटक हाताळताना चांगला कामगिरी करतोय, परंतु अद्याप त्याला काही चेंडू चांगले फेकावे लागतील ते म्हणजे दत्ता ह्या गोलंदाजाला. यावेळेस सुरेक फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडूखाली सतरक्षण सचिन, इथे मात्र पहिला आदरा बसला गेला तो म्हणजे नावडे संघाला, तो म्हणजे विठ्ठल यांच्या सोबत बॅक टू द डगआउट फलंदाज विठ्ठल. यावेळेस पाहिलं गेलं तर नौखा फलंदाज मैदानावरती दाखल झाला तो म्हणजे अजय. अगदी विचार केला गेला तर तिसऱ्या क्रमांकावरती जरूर त्याला प्रपोर्ट केला गेला. अगदी दत्त्याचा विचार केला गेला तर एक चौकार सोडला तर अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली गेली तर ते फी दत्ता ज्यानं चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. अगदी त्यानं चांगलं मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑनमध्ये अगदी मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले. यावेळेस चांगले चेंडू फेकावे लागतील दत्ता ह्या गोलंदाजाला. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. ते चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यान विचार केला गेला तर दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 31 या धावसंख्येवरती खेळते तो म्हणजे नावडे संघ. पहिल्या षटकामध्ये विचार केला गेला तर तब्बल 25 धावा मोजल्या गेल्या होत्या त्या रमेश या गोलंदाजाकडून, आणि तदनंतर मात्र दुसरा षटक टाकत असताना कुठेतरी अडथळे आले ते म्हणजे नावडे संघाला. दत्ता याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, तब्बल त्यांच्या माध्यमातून 6 धावा त्याच्या गोलंदाजातून फेकल्या गेल्या.
यावेळेस पहिले गेले तर सांगे कोठेतलं पहिले आणि तिसऱ्या छोट्या खात्यालासाठी गोलंदाज मात्र राहुल याला प्रपोर्ट केला गेला. विचार केला गेला तर तब्बल 31 धावा मोजल्या गेल्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर नावडे संघाने अगदी चांगली कामगिरी केली गेले फलंदाजाच्या माध्यमातून. 31 या धावसंख्येवरती खेळते तो म्हणजे नावडे संघ. यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता परंतु इथे मात्र खराब कामगिरी करतोय तो म्हणजे एस टी रचक. इथे मात्र विचार केला गेला तर चेंडू चांगला हाताला होता गोलंदाज राहुल ह्याना, परंतु एस टी रचक खराब कामगिरी करताना पाहिला गेला तो म्हणजे रमेशाच्या माध्यमातून. दरम्यान पहिला चेंडू जरूर डॉट फेकला गेला तो म्हणजे राहुल या गोलंदाजाकडून. त्यापी त्याला 5 चेंडू फेकायचे आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी रमेश ह्याना खराब कामगिरी केली आणि तिथून मात्र दत्त्याने कमबॅक करून दिलाय ते म्हणजे संजय नगर संघाला. आता मात्र कमबॅक करण्याची संधी जरूर जरूर दिली गेली ती म्हणजे संजय नगर संघाला. इथे मात्र कमबॅक करेल याच्यातील मात्र शंकाच नाही. विचार केला गेला तर लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन पाहिलं गेलं ना तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं मात्र डोकेदुखी असते. यावेळेस अगदी पहिला चेंडू व्हाईट वॉर्कर जरूर फेकला होता गोलंदाज राहुल यांना राहुल्याच्या माध्यमातून. दरम्यान दुसरा चेंडू कशा रीतीने हाताळेल परंतु विचार केला तर जीवाच्या अत्यंष्टा करते तो म्हणजे कर्णधार अरुण वाघचौर आहे. तू नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल ती म्हणजे संजय नगर संघाला. विचार केला गेला तर 6.1 चेंडू फेकला गेला गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारचा बेल पंचांनी द्यायचा नाही तो म्हणजे दोन्ही संघांना. यावेळेस 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार झालाय तो म्हणजे राहुल. यावेळेस पहिल्या गेल्या तर त्याला पंच स्टार्ट करा, कुठल्याही प्रकारचा वेळ देऊ नका दोन्ही संघांना. विचार केला गेला तर सुरेक आयोजन नियोजन पाहिलं गेलं तर ताकाई संघाच्या माध्यमातून यावेळेस नक्कीच खराब चेंडू आणि एसटी रक्षकाचा विचार केला गेला तर खूपच एसटी रक्षक खराब आणि पंच दंडित करतायत की गोलंदाजाला की ह्या 9 चेंडू. एक 1+4 अशा 5 धावसंख्येने मात्र धावपल्याक जाऊन पोहोचले ते म्हणजे 37 या धावसंख्येवरती. कुठेतरी अगदी गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू जरूर निसटला होता परंतु एस टी रक्षकांना हा चेंडू अडवणं गरजेचं होतं. इथं मात्र 4 धावा मिळला 5 धावा अवांतर दिलं जात आहे ते म्हणजे राहुल याच्या माध्यमातून. अगदी विचार केला गेला तर पुढले चेंडू हा फ्रीट असेल आणि या चेंडूवरती मात्र दत्ता मोठा फटका खेळेल याच्यातील मात्र शंकाच नाही. यावेळेस सुरेखा अगदी चांगला आहे गोलंदाजी करतोय तो गोलंदाज परंतु इथं मात्र टाळे खिट करण्याचा प्रयत्न आहे. इथं मात्र पंच कुठल्याही प्रकारचा मात्र चांगला असं एक्स्ट्रा हिट करण्याचा प्रयत्न केला होता रमेश यांना परंतु अगदी शेपमध्ये फलंदाज खेळताना पाहिलं गेला. यावेळेस दुसरा चेंडू चांगला हाताला होता गोलंदाजांना परंतु इथे चोरटी धाव 1 या धावसंख्येने मात्र धावपल्याक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 38 या धावसंख्येवरती आहे. विचार केला गेला तर अद्याप 4 चेंडू फेकायचे आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल ते म्हणजे राहुल याला परंतु विचार केला गेला तर अगदी चांगला फलंदाजीचा भरणा असेल तो म्हणजे संजय नगर संघामध्ये. यावेळेस अगदी विचार केला गेला तर दोन्ही खेळाडू चांगले खेल करत आहेत. चांगले सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ने खेळत आहेत. चांगला मोठे फटकेबाजी अगदी चांगले चेंडू खराब चेंडू आला तर त्याचा समाचार घेत आहेत. चांगला चेंडू फेकला गेला तर त्याचा त्याला मात्र सन्मान देत आहे दोन्ही फलंदाज. यावेळेस शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू काय गतीने फेकला होता चेंडू. चेंडूने मात्र टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेतो. इथे मात्र चेंडू क्रमांक 3 डॉट फेकला गेला तो म्हणजे गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून. अगदी 6.3 चेंडू फेकले गेले आहेत गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून. अगदी 3 चेंडू फेकायचे आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ते ज्या दुसऱ्या षटक हातात होतं ना गोलंदाज दत्त्याने त्याने मात्र कुठेतरी कमबॅक करून दिलाय. यावेळी चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडूखाली सतरक्षण चेंडू इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. नक्कीच हा चेंडू जर का निसटला असता चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी ट्रॅव्हल केलं होतं. तत्पर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित होतात. 2 व्यतिरिक्त काही मिळणार नाही. दोन्ही या धावसंख्येनं मात्र धावपल्याक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 40 या धावसंख्येवरती. अद्याप 2 चेंडू फेकायचे आहेत गोलंदाजाला. अगदी चांगली गोलंदाजी अद्याप राहिली गेली ती म्हणजे राहुल या गोलंदाजाच्या. यावेळी सुरेख फटका चेंडू मात्र स्लिपमध्ये चेंडू अडवला जाते. तत्पर्यंत मात्र 1 धाव अर्जित 1 या धावसंख्येनं मात्र धावपल्याक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 41 या धावसंख्येवरती. अद्याप शेवटचा चेंडू फेकायचा असेल गोलंदाज राहुल ह्या गोलंदाजाला. हा चेंडू कुठेतरी चांगला चेंडू फेकावा लागेल कारण तो विचार केला गेला तर दत्ता हा चांगली फटकेबाजी करण्यासाठी त्याला प्रपोर्ट केलं गेलं ते म्हणजे नावडे संघाच्या माध्यमातून. विचार केला गेला तर अद्याप शेवटचा चेंडू शिल्लकाने संजय नगर संघ खूपच वेळ घेतो. आज पहिले गेले तर सतरक्षणामध्ये
अगदी विचार केला गेला तर लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असलं तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघाचीही डोकेदुखी असते. तसेच काहीसे आपल्याला पाहायला मिळते, काहीसे अनुभवाने खेळ करतायत अरुण वाघचौराने. त्यानंतर मात्र संजय नगर टीम यावेळेस पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज राहुल. यावेळेस सुरेख फटका, चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये जरूर ट्रॅव्हल केला गेला. त्या ठिकाणी जरूर अगदी चेंडू अडवला गेला शेवटच्या क्षणाला आणि थोडे फंबलिंग जरूर पाहायला मिळाल. दरम्यान दोन धावा काही रोखू शकणार नाही. धोनी या धावसंख्येनं मात्र धावपालक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 43 या धावसंख्येवरती. अगदी तीन षटकं जरूर संपले गेले तर अगदी विचार केला गेला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा मोजल्या होत्या गोलंदाजाच्या माध्यमातून, तो म्हणजे रमेश या गोलंदाजाकडून. आणि त्यानंतर मात्र दत्त्याने तब्बल 6 धावा त्याच्या गोलंदाजातून मोजल्या गेल्या. आणि या गोलंदाजाचा विचार केला गेला तर तब्बल 3 कोटीतलं पहिलं आणि चौथे षटक हाताळण्यासाठी अरुण ह्या गोलंदाजाकडून आपण पाहिलं गेलं तर अगदी षटक पाहिलं गेलं तर हाणामारचं षटक असेल. दोन्ही फलंदाज अगदी या षटकामध्ये हात खोलतील याच्यातील मात्र शंकाच नाही. परंतु स्लॉगन षटक ज्याला म्हटलं जातं तो अरुण वाघचौरे स्वतः कर्णधार हाताळताना आपण पाहिलं गेलं तर अद्याप ही धावपलकरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 43. या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल ते म्हणजे अज्जा आणि दत्त्या ह्या दोन्ही फलंदाजाला. यावेळेस अगदी 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार. अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी खराब सतरक्षण. अगदी नक्की चेंडू अडवला गेला आणि नक्की हा चेंडू जर का मात्र निसटला असता तर चौकार मिळाला असता तो म्हणजे नवडे संघाला. तत्पर्यंत मात्र 2 धावा अर्जित होता. 2 या धावसंख्येने मात्र धावपालक जाऊन पोहोचले ते म्हणजे 45 या धावसंख्येवरती. अगदी विचार केला गेला तर नवदीत संघ घेऊन खेळताय ते म्हणजे अरुण वाघचौरे आहे. अगदी यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र छेल चेंडू जाऊन विसवला. एष्टी रक्षकाच्या हातामध्ये इथं धक्का क्रमांक दुसरा बसला गेला तो म्हणजे नावडे संघाला, तो म्हणजे अजय यांच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट फलंदाजाचे विचार केला गेला तर 6.2 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज अरुण वाघचौरे या गोलंदाजाकडून. 2 धावा खर्च करते आपल्या गोलंदाजाजून. अद्याप 4 चेंडू फेकायचे, चांगले चेंडू फेकावे लागतील गोलंदाजाला, नाहीतर आपला संघ अडचणीमध्ये सापडेल. यावेळेस पाहिलं गेलं तर चौथ्या क्रमांकावरती चंद्रकांत ह्या फलंदाजाला मात्र प्रपोर्ट केलं गेलं ते म्हणजे नावडे संघाकडून. अद्याप दत्ता सलामीला गेलेला फलंदाज अद्याप मैदानावरती मात्र टक धरून राहिला आहे. तो सांगतोय कर्णधाराला की माझ्या बॅटमधून अगदी अद्याप काही चेंडू फटकेबाजी पाहायला मिळेल ती म्हणजे नावडे संघाला. यावेळेस अरुण वाघचौरे टू दत्ता असा सामना रंगेल याच्यातील मात्र शंकाच नाही. दरम्यान अरुण वाघचौरे गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस अगदी चेंडू पडल्यानंतर अष्टी रक्षकाचा वेध घेत आहे. काय गोलंदाजी अगदी नवदीत गोलंदाजाला लाजवळ अशी गोलंदाजी मात्र अरुण वाघचौऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते ती म्हणजे ताकई मैदानावरती. विचार केला गेला 6.3 चेंडू फेकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. अद्याप 2 धावा त्याच्या गोलंदाजातून खर्च येते. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, परंतु नक्कीच फली आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. तर मात्र गोलंदाजाला दंडित करतायत पंच की हा सोयल चेंडू एक अवांतर धाव दिली जाते ती म्हणजे नावडे संघाच्या खात्यामध्ये. धावपडाक जाऊन पोहोचले ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. विचार केला गेला तर 46 या धावसंख्येवरती.
त्या पी चांगली गोलंदाजी टाकावी लागेल ते म्हणजे गोलंदाज यावेळेस लॉलीपॉप देते चेंडू, असे चेंडू दिले तर कुठलाही फलंदाज आपली देख हे करणार नाही. चेंडू मात्र अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये अगदी ज्या पद्धतीने चेंडू ज्या गतीने चेंडू हाताला होता त्याच गतीने मात्र अगदी सीमारेषा ओलांडत आहे आणि धावा मिळतील चार. चार या धावसंख्येने मात्र धावपळाकडे जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 52 या धावसंख्येवरती आहे. अगदी अर्धशतक पार केलं गेलं ते म्हणजे नावडे संघाकडून. यावेळेस अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फलंदाज क्रमांक तिसरा बाद होतोय तो म्हणजे दत्ता यांच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट फलंदाज दत्ता. यावेळेस पाहिलं गेलं तर समीर हा फलंदाज मैदानावरती मात्र दाखल झाला. एक लहान मुरदी आणि महान किरती अशातला हा खेळाडू तो नक्कीच विचार केला गेला तर शेवटचा चेंडू शिलक असेल आणि या चेंडूवरती मात्र चांगला चेंडू टाकावा लागेल तो म्हणजे अरुण वागतेवर या गोलंदाजाला. परंतु इथं मात्र दांडे गोल मागचा दरवाजा उचका आणि चोर चोरी करून कधी निघून गेला ना हे फलंदाजाला काही समजून आलं नाही. इथं मात्र पहिल्या सत्र समाप्तीनंतर अगदी पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावपळ करती धावा जोडल्या गेल्या ते म्हणजे 52-53 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे संजयनगर संघाला.
आपलं समालोचन या ठिकाणी होतं. निश्चितच तमाम प्रेक्षकांचे मन जिंकणारं समालोचन आमच्या आपल्या माध्यमातून मात्र या ठिकाणी ऐकवलं गेलं. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच शिक्षक 2022 मध्ये आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक अभिनंदन. पाठवायचं तर प्रथम फलंदाजी करत असताना नामे टीम बाबा कुठून काढल्या. विजयासाठी आव्हान ठेवलं 53 धावांचं लक्ष. निश्चितच विभाग मार्गाने विनंती करून आपण समर्थन कशाकडे यायचं. तर संघाकडे सलामीची जोडी ऑन स्ट्रायकिंगला खाला फलंदाज आपण पाहू शकाल सचिन, नॉन स्ट्रायकिंग फलंदाज रमेश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू जवळपास शॉर्ट लाईनचा चेंडू वन शॉर्ट बॉल अगदी त्या ठिकाणी शॉर्ट चेंडू होता आणि चेंडू जवळपास जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आयोजक रवी वाघमारे यांना विनंती करेल आपण समाजून कशाकडे यायचं. तर सांगित पहिले वैयक्तिक पहिले षटक होतात असताना आपण पाहू शकतो गोलंदाज पंचाने यावेळी बॅट बॉल घोषित केलाय. सांगित पहिला वैयक्तिक पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल समीर हा गोलंदाज. तर सेकंड मॅच या ठिकाणी असणारे सालोक पक्ष टाकळी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करून की अगदीच आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं कोणत्या वेळ आपण या ठिकाणी यायचं नाही. अगदीच या ठिकाणी मॅच मात्र या ठिकाणी पिडअप करताय फास्ट खेळायचं टाइमपास करताय टीम मीटिंग नको प्लीज विनंती करेन नमदी टीम गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खरे खरे स्ट्रोक केला असताना चेंडू जाईल वाईट लॉंगाच्या डोक्यावर चेंडू जाईल 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरून जाणार चेंडू पंच सांगतात व्हाईट बॉल अगदी या ठिकाणी पंचाचं मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा मात्र या ठिकाणी केला जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 7 या धावसंख्येत. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला समीरच्या माध्यमातून हाताळला गेला डॉट चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार. तर धावफळकर धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 8 धावा. धावपळ करते धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 8 धावा. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस मोठा फटका चेंडूला मात्र दिशा दिली जाते चेंडू जाईल वरिष्ठ कौकरच्या डोक्यावरून चेंडू जाईल शी मार्शी पलीकडे 6 धावीसाठी षटकार.
अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. लगातार दोन चेंडू दोन षटकार टोकल्यानंतर यावेळेस मात्र गोलंदाज कमबॅक करत असताना आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये समीर खूप चांगली गोलंदाजी. तर षटक क्रमांक एक चालू असताना आपण पाहू शकाल धावपळकरती धावसंख्या जोडल्या जातात त्या अगदी 14 धावा. धावपळकर व धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 14 धावा. आजच्या दिवसातील अंतिम लढत फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहू शकाल संध्याकाळ विपक्ष नांदे हे मॅच या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाज पुण्याशी तयार ब्लॉक होलमध्ये चेंडू पुन्हा एकदा खडेकडे स्ट्रोक केला असताना चेंडू मात्र फसला. चेंडू हवेत आहे तो चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल टप्पा खाल्यानंतर चेंडू जाईल शी मारच्या पलीकडे वन बाव चौकार. या चौकारच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 18 धावसंख्येवरती. अगदी त्या ठिकाणी षटक क्रमांक एक चालू असताना आपण पाहू शकाल धावपळकर धावसंख्या जोडल्या जाते तेव्हा 18 धावा 53 धावांच्या या ठिकाणी लक्ष असणाऱ्या या 53 धावांच्या पाठलाग करायच्या असताना धावपळकर धावसंख्या जोडल्या जातील 18 धावा. अगदीच या ठिकाणी गोलंदाज कमबॅक करावं लागेल कारण खूप महागड षटक ठरलंय. समीर याचा पहिला पॉवर प्ले षटक जर का आपण विचार केला तर थोडस महागड ठरत असताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक एक अंतिम चेंडू आणि एक चेंडू मात्र जवळपास जाईल पण त्या षटक क्रमांक एक संपल्याचा इशारा. एका षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला आहे. अगदी त्या ठिकाणी आमचं लक्ष आहे पंच डेड बॉल डेड बॉल अगदी त्या ठिकाणी पंचांनी मात्र या ठिकाणी चेंडू टाकण्या अगोदर गोल्स मात्र या ठिकाणी पडल्या होत्या. परंतु पंचांनी दोघांमध्ये डिस्कस करायचं आणि जो काय असेल निर्णय तो आपण या ठिकाणी द्या. दोन्ही पंच या ठिकाणी डिस्कस करायचा जो काही निर्णय असेल तो अंतिम निर्णय या ठिकाणी असणार पंच आपण या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यायचा. डेड बॉल मात्र या ठिकाणी असणार अगदी त्या ठिकाणी पंचायतीने या ठिकाणी अंतिम असणार धावपळ करतो. एवढंच अतिशय चांगला चेंडू मात्र चेंडू जाईल शी मार्शीच्या दिशेने वन बाऊन्स चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ मात्र जाऊन पंच चौकार येणार इशारा करायचं वन बाव चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ धावून पोहोचेल शिमार्श पार चौकारच्या साहाय्याने संघ धावून पोहोचेल 22 धावसंख्येवरती. येणाऱ्या 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असणारी कंपल्सरी चेसिंग असणारी लढत एका षटकाचा खेल संपला गेला. धावपळकरती धावसंख्या जोडल्या गेल्यात तेव्हा 22 धावा. तर चला ताकेल संघनायक आणि सालव संघनायक आपण टॉस साठी या दोन्ही संघाचा करणारा विनंती करके आपण या टॉस साठी
टाके संघ नायक आणि सालक संघ नायक आपण अगदी त्या ठिकाणी त्यासाठी यायच्या व्यासपीठाच्या अगदी डाव्या साईडला टॉस बॉक्स आपण त्या ठिकाणी येऊन ना नामिनी भेटीचा कॉल करण्यासाठी आपण यायचे दोन्ही संघ नायक चला सालक संघ नायक आपण या टॉससाठी या प्लीज विनंती करून सालक संघ नायक आपण टॉससाठी यायचं तर सांगेल दुसरा वैयक्तिक स्वतःच्या परिषदेत हाताळण्यासाठी गोलंदाज येईल दत्ता 53 धावींचं मात्र या ठिकाणी लक्ष असताना धावपालकरती धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 22 धावा आता येणारे 18 चेंडू आणि 31 धावींची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग असणारी लढत या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला मॅचला सुरुवात करायची विनंती करेन कोणत्या टाइमपास मात्र या ठिकाणी आपण करायचं नाहीये. क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी लेखू नका कमी समजू नका अगदीच प्रत्येकाचा एक काल असतो कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवत असतो. क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूला कितीही मोठं यश आलं तरी गर्व करू नये कारण असे म्हणतात की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद देणारा ठरणारा समुद्र त्याला एका थेंबाला तुझा बुडू शकत नाही कारण आपल्या कर्तृत्वावर कधीही आपण गर्व करू नये. अगदीच या ठिकाणी मॅचला मात्र आपण या ठिकाणी सुरुवात करायच्या गोलंदाज तयार दत्ता सांगे का दुसरा षटक या ठिकाणी हाताला असणार पहिला चंडू यावेळेला जेल होईल का पण तो चंडू मात्र जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे चंडू होईल फरार 1-22 चौकार आणि 4 धावेच्या मदतीने संघ धावून पोहोचेल टीमचे टोटल संजयनगर संघ धावून पोहोचलाय. या ठिकाणी अग्रेसिव्ह शॉट खेळ होऊन आपण पाहिलं तर निश्चित चेंडू जाईल सीमा पार चौकार तर नंतर फलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल अतिशय चांगली फलंदाजी आपण संघाच्या वतीने सचिन आणि रमेश ही जोडी मैदानच्या आतमध्ये यावेळेस खडेखरे स्ट्रोक खेळ असणार रमेशच्या बॅट मधन अचंड जाईल वाईड स्लॉग ऑन च्या डोक्यावरून परंतु त्या ठिकाणी शत्रक्षण सुरू झालं त्या ठिकाणी चेंडू मात्र अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अगदी त्या ठिकाणी झेल मात्र सोडला जातोय आणि या 2 धावीच्या मदतीने संघ धावून पोहोचेल धावपलकर धावसंख्या जोडल्या जातील 28 धावा थोडस खराब शत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला ताकळी संघ नायक आणि सालक संघ नायक अगदीच मी विनंती करेन की आपण टॉससाठी या सेकंड राऊंडच्या मॅचेस या ठिकाणी 3-3 षटकांची असणार आहे निश्चितच या ठिकाणी कोणताही वेळ मात्र या ठिकाणी आपण वाय घालायचा नाही. प्रत्येक मॅच या ठिकाणी सेकंड राऊंडचे 3-3 ओव्हर या ठिकाणी असणार आहे आणि अगदीच या ठिकाणी पंचायत निर्णय या ठिकाणी अंतिम निर्णय असणार आहे. अगदीच या ठिकाणी पंचायत निर्णयाची या ठिकाणी आपण अंमलबजावणी करायची आहे. पंचायत निर्णय या ठिकाणी हा अंतिम निर्णय या ठिकाणी असणार आहे आणि निश्चित धावपलकर धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 28 धावा धावा. चला निव फलंदाज निकेल गॅशन मैदानच्या आतमध्ये जायचं खूप चांगले पंच या ठिकाणी सहकार्य आपल्याला लागतोय पंचांचं सुद्धा स्वागत करूयात. 28 धावा धाव फलकरते जोडले जातात 1.3 चंचा खेळ संपला 53 धावांचं लक्ष या ठिकाणी असताना धाव फलकरते धावसंख्या जोडले जातील तर मात्र 28 धावा ताकळी संघ नायक आणि साले संघ नायक आपण या टॉससाठी चला या अगदीच आपण या ठिकाणी टॉससाठी फलंदाजी वाट पाहायची नाही संघ त्या फलंदाजी वाट पाहायची नाही आहे. आपण या ठिकाणी फलंदाज तयार ठेवायचं आपण लगेच आपण तयारी ठेवायचं नवीन फलंदाज जातो मैदानच्या आतमध्ये कोण योगेश ने फलंदाज निकडे रशियन मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जे काही निर्णय घ्यायचा असेल आपण बाबांनी आवाज द्यायचं नाही मी विनंती करेन. चंडू शिलिमिडान रुग्णाला चंडू खाली क्षेत्र हे चंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ मात्र दुसरी धाव
पण तो दोन धावा निश्चितच या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. अगदीच्या दोन धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. धाव फलकर धावसंख्या जोडल्या जातील 30 धावा. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना धाव फलकर धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 30 धावा. तर सारथ संघनायक या पण टॉससाठी टाके संघनायक मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. सालक संघनायक आपण अगदी टॉससाठी या व्यासपीठाच्या अगदी डाव्या साईडला टॉस बॉक्स त्या ठिकाणी आपण यायचं. दोन चंडूचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील धाव फलकर धावसंख्या जोडल्या गेल्या 30 धावा 23 धावसंख्या. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार. एवढेस चांगला फटका चेंडू जातो. शॉट मिळून मला एक धाव तर निश्चित पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पण तो एका धावेचं समाधान मानतोय आणि एका धावेच्या मदतीनं बाहेरून आवाज देऊन विनंती करेन संजयनगर संघ. दोन खेळाडू आहेत मैदानच्या आत, जो काही निर्णय असेल तर दोन खेळाडू भेटतील. आपण वारंवार आवाज द्यायचा नाही. या ठिकाणी पॅनलाइज केला जाईल. आपण अशी अंतिम वॉर्निंग असेल आणि या ठिकाणी एक सिंगल होत्या आणि धाव फलकर आवश्यकता जोडल्या जात आहेत. तर मात्र 31 धावा निश्चितच या ठिकाणी खूप चांगलं बॅटिंग या ठिकाणी करत असताना आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र शिल्लक असणार आणि हलक्यात चेंडू मात्र कट केला होता. गली पॉइंटला मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. एक धाव तर निश्चितच पूर्ण केले होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावेनिशी संघ धावून पोहोचेल. 33 धाव संख्या. ड्रिंक ब्रेक पाणी घेऊन जा. मैदानच्या आतमध्ये दोन षटकांचा खेळ संपला. पाण्याची पूर्तता करायची आहे. तर ताकळ संघनायक आपण या आणि कॅमेरामॅन विनंती करेन एमपीसी लाईव्ह आपण या ठिकाणी टॉस कव्हर करायचं. त्या दोन्ही संघादरम्यान सन्मान आयोजक रविवार मारे यांच्याशी गोष्टी नाण्याचा कॉल केला जातोय. एकीकडे असणारे सालक संघ तर दुसरीकडे असणारे ताकळे स्वतःच होम ग्राउंड प्रथम नाणेफेक जिंकले. प्रथम नाणेफेक जिंकले सालक टीमनं. शतरक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी सालक टीमने स्वीकारला. निश्चित 3 षटकांच्या मॅच असणार आहे. सेकंड राऊंडच्या मॅच 3-3 षटकांचे असणार आहेत. या 3 षटकांमध्ये आपण किती धावांवरती रोखाल या ताकळी टीमला? अगदीच्या ठिकाणी आपण प्रथम नाणेफेक जिंकून शतरक्षण करायचा निर्णय स्वीकारला. निश्चित आपण किती धावांवरती रोखाल या ताकळी टीमला? 50-50 आतमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपण जाऊया पुन्हा एकदा ताकळी टीमच्या कर्णधाराकडे. निश्चित प्रथम या ठिकाणी प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. तर मात्र ताकळी टीमला दोन्ही टीमसाठी विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकर धाव संख्या जोडल्या जाते. ते मात्र 33 धावा. विजयासाठी अद्याप गरज असणार आहे. ते मात्र 20 धावांची. बाहेर चेंडू मात्र जातो व्हाइट बॉल आणि व्हाइट बॉलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 34 धावसंख्येवरती. नक्कीच या ठिकाणी बाला 11 ताकळी टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण खेळाडू कक्षात यायचं. यानंतरची मॅच आपल्या या ठिकाणी असणार सेकंड राऊंडची पहिली मॅच. यावेळेस खूप चांगला चेंडू जवळपास बॅट चेक लागल्यानंतर चेंडू जवळपास विकेट किपरच्या हातामध्ये निश्चित गेला होता. पण तो चंडू मात्र जाईल डॉट आणि डॉट टीमच्या समर्थनात धाव फलकर 34 धावा 53 धावांचं या ठिकाणी लक्ष आणि पाठलं.
अगदीच्या ठिकाणी जर विचार केला गेला तर भाव फरकावर भाव संख्या जोडल्या जातील. 34 धावा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. अगदीच्या ठिकाणी योगेश्वरच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये संगमनगर टीम साठी. चौथा फलंदाज कोण गेला नाव सुचवायचं संगमनगर संघ खेळाडूचं नाव सुचवायचं. यावेळेस बॅटर्स केलेच्या डोक्यावर हा चंडू मात्र जाईल. शी मार्शल पलीकडे वन बाउन्स चौकार. फेकीचा आक्षेप मात्र या ठिकाणी गोलंदाजावरती घेतला जातोय. तिसरे पंत दहा मैदानच्या आतमध्ये आणि चौकारच्या मदतीने संघ मात्र धावून पोहोचेल. धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जातील 38 धावा. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातात. तर मात्र 38 धावा 53 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचं असताना धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातात. तर 38 धावा आणि गरज असणाऱ्या विजयासाठी अद्याप 15 धावांची गरज. येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची मात्र या ठिकाणी गरज असणाऱ्या विजयासाठी टीम संजयनगर संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तिसरा षटक अजय हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा तयार होताना मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू त्यावेळेस पंचांचा मात्र या ठिकाणी 9 बॉलचा इशारा होतोय. अगदीच्या ठिकाणी ओ थ्रो अतिशय खराब शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. फंबल झाला पुन्हा एकदा. 1-9 + 2 धावून अशा 3 धावा ऍड करायच्या सहगुण. आणि अगदीच्या फ्रीट मात्र या ठिकाणी कायम असणाऱ्या पुढील चेंडू असणाऱ्या फ्रीट चेंडू उघडा ढोलय. पहाने पुढील चेंडू असणाऱ्या फ्रो हे आणि फ्रीटचा चेंडू या ठिकाणी घेऊन असताना पुन्हा एकदा गोलंदाज अजय. धाव फलक धावून पोहोचलाय. 41 धाव संख्येवरती 41 लास्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढील चेंडू स्लॅम गती अतिशय चांगला चेंडू होता. आपण तो स्लो या ठिकाणी आणि चेंडू मात्र यावेळेस जातो. फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती खरं तरी खडेखडे खेळायचा प्रयत्न होता सचिनचा. पण तो सचिन मात्र यावेळेस चेंडू खेळतो डॉट. 41 धावा 10 फलकावर तो जोडलं जातो. 12 धावांची अद्याप गरज असणारी विजयासाठी टीम संजयनगर संघाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्लॅम डिलिव्हरी. निश्चितच या ठिकाणी पंतांचा षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 41 धावा येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची मात्र या ठिकाणी गरज. तर मी सन्मानी आयोजक रवी वाघमारे यांना विनंती करेन आपण व्यासपीठाकडे या. अगदीच्या ठिकाणी आपण व्यासपीठाकडे यायचं. आपण एक सन्मान या ठिकाणी करायचं. सन्मानीय पाहुणे या ठिकाणी. धाव फलकावर धाव संख्या 41 धावा 12 धावांची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग. तर सन्मानीय निश्चितच या ठिकाणी मारुती वाघमारे यांचा आपण या ठिकाणी आपला शेवट सन्मान करायचा. सन्मान आयोजक रवी वाघमारे यांना विनंती करेन की आपल्या शेवस्त या ठिकाणी मारुती वाघमारे साहेबांचं मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं महाराष्ट्र निर्माण शहरात कर्जत खालापूर तालुका आदिवासी मनसे चषक 2022 स्पर्धा पहिला. आणि निश्चितच या ठिकाणी मान्यवर आपलं सम्मेलन मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये मात्र या ठिकाणी निश्चितच उपस्थित आहेत. या मान्यवर असणाऱ्या मारुती वाघमारे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. तसेच दुसरा सन्मान या ठिकाणी असणारे संजय पवार यांचा सुद्धा या ठिकाणी खूप चांगले समालोचक. त्यांचा सुद्धा या ठिकाणी खूप सन्मान या ठिकाणी करायचं. अतिथी देव भव हे आपले भारतीय संस्कृती आणि संस्कृतीप्रमाणे येणारे समा सर्व मान्यवरांच्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मानपूर्वक स्वागत केलं जाईल. दुसरे सत्कार मूर्ते असतील संजय पवार यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पण या व्यासपीठावरती सन्मान आयोजक रवी वाघमारे यांना विनंती करेन. त्यांचा सन्मान करायचं. मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचं. हद्दीच्या ठिकाणी चौथे षटक हटवण्यासाठी गोलंदाज येतोय नामदेव टीम साठी रामदास. या ठिकाणी चौथे षटक या ठिकाणी हटवत असताना आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये रामदास हा गोलंदाज. येणारे 6 चेंडू आणि गरज असणारे 12 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. 12 धावांची मात्र या ठिकाणी गरज असणारे
गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार मैदानच्या आतमध्ये. यावेळी बॅटचे झेल आणि झेल मात्र या ठिकाणी सोडला जाईल. अतिशय पहिल्या चेंडूवरती जर का आपण विचार केला गेला ना तर एक सिंगल धाव कम्प्लीट केले गेले आणि एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 42 या धाव संख्येवरती. 11 धावींची गरज असणारे येणारे 5 चेंडू 11 धावींची गरज जीवदान दिलं होतं फलंदाजाला. मग स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अजय हा फलंदाज वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय तर सचिन वैयक्तिक जर आपण विचार केला 26 या धावसंख्येवरती खेळतोय. सलामीसाठी आलेला अद्याप मैदानच्या आतमध्ये. भाव्य कोण जिंकेल कोण हरेल अद्याप आपण या ठिकाणी भाकीत सांगू शकणार नाही. त्यावेळेस मोठा फटका 11 वेळा येईल प्रहार चेंडू गेल लॉंगन बॉर्डरच्या डोक्यावरून सीमापार मास्टर स्ट्रोक 6 धावेनं संघ धावून पोहोचेल. धाव फलकावरती धावसंख्या धावून पोहोचल्यात त्या मात्र तयार अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरे पंचांची मागणी केल्याशिवाय या ठिकाणी निर्णय नसणार आहे. नक्की आपण या ठिकाणी केलेला जाईल. अगदीच या ठिकाणी पंचांच्या मात्र या ठिकाणी 9 मात्र या ठिकाणी इशारा आलाय. अगदीच या ठिकाणी गोलंदाज मात्र या ठिकाणी बाद केला जातोय. पंच एक धावून आले का आणि एक 9 अशा दोन धावा ऍड करायच्या आहेत आणि दोन धाव संख्येच्या मदतीने संघ मात्र धावून पोहोचलाय. धाव फलकावर धाव संख्या जोडल्या जातील तर मात्र 50 धावा. तीन धावांची गरज असणार आहे विजयासाठी. गोलंदाज मात्र या ठिकाणी बाद एखादा गोलंदाजर का या ठिकाणी अशी घेतल्यानंतर पंचाने जर बाद घोषित केला तर त्या गोलंदाजाला या संपूर्ण मालिकेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही हा या स्पर्धेचा नियम असणार आहे. तर येणार 3 चेंडू आणि 3 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग असणार लढत या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी कायम असणाऱ्या उघड्या डोळे पहाने फ्री चेंडू असणाऱ्या फ्री हिट फ्रीचा चेंडू या ठिकाणी हाताला असताना आपण पाहू शकाल. गोलंदाज अर्जुन यावेळेस मोठा फटका फटका बसला चेंडू झेल झेल आलाय परंतु या ठिकाणी विकेट मात्र मिळणार नाही. एक धाव कम्प्लीट केली जाईल निश्चितच्या ठिकाणी अगदीच्या ठिकाणी निश्चितच्या ठिकाणी एका धावेच्या धाव फलक मात्र धावून पोहोचे एका संख्येवरती येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज दोन चंडू आणि 2 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग हलक्यातून चेंडू मात्र कट केला तर गलत पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करत जाईल. एक धाव निश्चितच दुसरा प्रयत्न आणि हा विजय चौकार आणि शतरने विजय नोंद केला. पहिला विजय मात्र या ठिकाणी नोंद केला तर मात्र संजय नगर टीमनं विजय टीमच्या हार्दिक अभिनंदन.